आमच्या किराणा दुकानांमध्ये आलेलो आहे आणि दुसऱ्या मजल्यावर आलेलो आहे आणि आता झाडलोट करणार आहे. तर कारण माल यायचा आहे दुकानचा, तो तिथं व्यवस्थित ठेवता आला पाहिजे, त्यासाठी आधी त्याची स्वच्छता करून घेतो आणि त्यानंतर मग उद्या माल येणार आहे, तो पुन्हा व्यवस्थित ठेवलं जाईल. तर आधी स्वच्छता करून घेतो, हे नेहमीच आहे आमचं, म्हणजे माल आणायच्या अगोदर मी आदल्या दिवशी सर्व स्वच्छता करून घेतो आणि नंतर मग माल आला की तो व्यवस्थित लावून घेतो. त्यामुळे कसं आहे, स्वच्छता टिकून राहते आणि टापटीपणा राहतो. तर तुम्हाला आता कशा पद्धतीची स्वच्छता केली जाते इथं ते तुम्हाला दाखवतो. लाईव्ह स्वच्छता मी करताना तुम्हाला दिसेल, तर पहा. Slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer to no, man, I still go. Go, 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 yo, go, go, go. Hustle hard, hustle every single day. I'll be making moves till I'm buried in my grave. To the system, I don't wanna be a slave. I've been doing shit my way. We'll be right back.
तर माझी स्वच्छता झालेली आहे आणि त्यानंतरची ही दृश्य पहा, किती सुंदर छान वाटते, रेखीव आणि एकदम टापटीप असल्यासारखं वाटते. आता इथून मी घरी जाणार, पण हे स्वच्छता झाल्यानंतर आता उद्या माल येणार आहे, तर तो माल इथं उतरला जाईल आणि त्यानंतर हे गोडाऊन पूर्ण पॅक केलं जाईल मालाने. आणि अशा प्रकारे माझ्या इथलं काम झाल्यामुळे आता मी घरी जायला मोकळा झालेलो आहे. तर आपल्याही घरी स्वच्छता टापटीपणा ठेवा, हे माझं सांगणं आहे. स्वच्छता असेल ज्याच्या घरी, आरोग्य नांदेल त्याच्या दारी, ही मन ध्यानात ठेवा. तर दुसऱ्या मजल्यावरही स्वच्छता झालेली, आता माल आला की माल व्यवस्थित ठेवू शकतो. तुम्ही स्वच्छता बघितलेलीच आहे, टापटीपणा राहील यासाठी स्वच्छता केलेली. आणि माझं हे आताचं इथलं काम झालेलं आहे. आता माल आला की माल फक्त उतरून घेणे, तोही तुम्हाला व्हिडिओ दाखवीन त्याचा, कशाप्रकारे आम्ही माल उतरून घेतो लावतो हेही तुम्हाला दाखवीन. आता चला घरी जाऊन आपला चहा काढा असेल तो घेऊन पुन्हा आपल्याला दुकान उघडायचं आहे. त्यानंतर मेडिकल फी पाहायचं आहे, त्यामुळे लवकरात लवकर आवरून येतो. दुकान उघडण्याचं 4 टायमिंग आहे, तरी मला अनुमती द्या. धन्यवाद. आपला व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा. धन्यवाद.